महिला वाहकाकडून विद्यार्थिनीला मारहाण. विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी केला चक्काजाम. पोलीस ठाण्यात पोहोचला जमाव. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते शेगाव या मार्गावरील कनारखेड फाट्यावर एसटी बसमध्ये चढण्यावरून महिला वाहकाने एका विद्यार्थिनीला चापट मारल्याने वाद निर्माण झाला. यावेळी गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी सदर एसटी बस रोखून धरत काही काळ रस्ता बंद केल्याने एकच खळबळ उडाली. शेगाव शहरात शिक्षणासाठी तालुक्यातील अनेक गावांमधून विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात, मात्र पाहिजे त्या प्रमाणात एसटी बसेस गावपर्यंत जात नसल्याने सकाळच्या सुमारास शेगावकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी बस स्थानकावर राहते. खामगाव शेगाव या मार्गावर एसटी बसेसची संख्या कमी असल्याने अनेक वेळा विद्यार्थी दुपारपर्यंत बस स्थानकावरच तात्काळ उभे राहतात. दरम्यान आज शुक्रवारी 11:30 वाजण्याच्या दरम्यान खामगाव आगाराची खामगाव ते शेगाव बस शेगावकडे येत असताना कानारखेड फाट्याजवळ थांबली. यावेळी विद्यार्थी बसमध्ये चढत असताना एका 7वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला महिला वाहकाने चापट मारून एसटी बस खाली उतरून दिले, यामुळे मोठा राडा झालाय. चापट मारल्यानंतर विद्यार्थ्यांसह कनारखेड चिंचोली या भागातील गावकऱ्यांनी खामगाव शेगाव हा महामार्ग रोखून धरला. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसात मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि महिला वाहकाला पोलीस स्टेशनला आणले. दरम्यान पोलीस स्टेशनच्या आवारात विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी या संदर्भात विद्यार्थिनीची महिला वाहकाविरोधात तक्रार घेतली असून प्रकरण चौकशीवर ठेवले आहे व कारवाईच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनमधून शाळेत निघून गेले. माझं नाव दीपाली आहे. मी चिंचोली येथील विद्यार्थी आहे. आम्ही शेगावहून चिंचोलीहून शेगावला शाळेत जाण्यासाठी अपडाऊन करतो. तेव्हा काल संध्याकाळी आम्ही घरी जाताना एका मॅडमनी बसमध्ये चढताना गर्दी झाली होती, पण मागे जागा असल्यावरही त्यांनी पुढची लेकरं मागे पाठवली नाहीत आणि रस्त्यामध्येच थांबून ठेवले. आम्ही त्यांना म्हटलं की मॅडम मागे सरका, तर त्या शांत बसल्या. उलट त्यांनी आम्हाला शिव्या दिल्या आणि त्यांचं नाव विटे शिंदे मॅडम आहेत. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी फक्त एवढीच आहे की आम्हाला बस लावून द्या आणि संध्याकाळी आमच्यासाठी बस लावा फक्त लवकर, याच्यामुळे आमच्या शिक्षणाचं खूप नुकसान होत आहे. माझं नाव श्रुती आहे. मी चिंचोली गावची विद्यार्थिनी आहे. आमच्या फाट्यावर बस थांबत नाही, तर आम्ही आंदोलन केलं आणि ते कंडक्टरने आम्हाला आमच्या म्हणजे गावातल्या मुलींना हात उजगारला, हात मारलं मुलीला असं मारलं आणि म्हणजे बस पण थांबत नाही. तर आम्ही रोज 12:12, 12:30, 1-1 शाळेत जातो आहे आणि ते बसस्टँडवर पण त्या कंडक्टरने आम्हाला शाजवलं. म्हणजे आमची मागणी आहे की आमच्या गावात बस लावा.